राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। मुद्दा असेल बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामानिमित्तचा। याच मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकीकडे मनसे आणि ठाकरे गटाची युति होणार का या संदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार प्रश्न विचारले जात असतानाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संवाद होणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये आतापर्यंतच्या दसरा मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या भाषणांचा संग्रह केला जाणार आहे। यामधील काही भाषणे ही राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी त्यावेळेस ध्वनिमुद्रित केली होती। ही भाषण राज ठाकरे यांच्याकडे असू शकतात आणि त्यामुळेच या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये संवाद होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडून जाणून घेऊयात। गणेश, जेव्हा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस तुम्हीच राज ठाकरे यांना हा प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते चर्चा करणार का, आणि त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे हो किंवा नाही असं कोणतेही उत्तर दिलं नव्हतं, आणि त्यानंतर आता ही बैठक होणार आहे दोघांमध्ये अशी माहिती मिळते। काय संकेत मिळत आहेत? कविता, राजकारणात कधी काहीही शक्य आहे। आपण पाहतोय मागील चार वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढे ट्विस्ट अँड टर्न झाले आहेत की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातले काही समीकरणं बनतील तर त्यालाही आश्चर्य वाटण्याची गरज नाही, कारण महाराष्ट्रातील अनेक जणांची मराठी माणसांची जनभावना आहे। ज्यावेळेला NCP भाजपसोबत सरकारमध्ये आली त्यावेळेला मनसे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी होर्डिंग्स लावून मराठी माणसांची भावना समोर आणली होती। आता मात्र युतीची चर्चा नाही तर बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भातली चर्चा होणार आहे असं कळते की उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी स्मारकाच्या इथं बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणांचा संग्रह तयार करतायत। 1975 ते 1990 सालापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची भाषणं श्रीकांत ठाकरे, जे राज ठाकरे यांचे वडील आहेत, त्यांनी ते रेकॉर्ड केले होते किंवा त्यांच्याकडे त्याचा संग्रह असावा अशा प्रकारची माहिती आहे। आणि याच्यासाठीच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याशी संपर्क करून या भाषणांना आपल्याकडे किंवा या भाषणांचा संग्रह बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी मागण्याची विनंती करणार आहेत, आणि यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। जर दोन्ही नेते या विषयावर चर्चा करतील तर निश्चितपणे ज्या पद्धतीनं राज्यामध्ये दोन्ही भाऊ एकत्र येतील का ही चर्चा सुरू असताना या संदर्भात चर्चा जेव्हा हे दोघे करतील तर महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भातली चर्चा होईलच, आणि जे काही सुरू आहे याबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र स्पष्ट आपण केलं पाहिजे की ही चर्चा ज्याबद्दल आपण बोलतोय किंवा जो संवाद होऊ शकतो तो बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या तिथं भाषणांच्या संग्रहासाठी होणार आहे, युती किंवा राजकारणासाठी नाही। पण राजकीय वर्तुळामध्ये या संवाद जी भविष्यामध्ये होण्याची चर्चा आहे त्याला घेऊन उत्सुकता आहे। निश्चितच दोनही ठाकरे बंधू जर एकत्र येणार असतील तर मुद्दा जरी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकामधल्या भाषणांसंदर्भातला असला तरी त्याबद्दल राजकीय चर्चा होणार नाहीत असं म्हटलं तर ते नवल ठरेल, आणि त्यामुळेच या संपूर्ण चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष असेल। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।